विज्ञानाचे धडे घेणाऱ्याला आध्यात्मिक ज्ञान नाही, मात्र आध्यात्मिक ज्ञान घेणाऱ्याला विज्ञान मान्य असते। विज्ञानाने सुख मिळेल तर अध्यात्माने समाधान मिळते। आजच्या पिढीला आध्यात्मिक ज्ञानाची गरज आहे। पालकांनी मुलांना विज्ञानाबरोबर आध्यात्मिक ज्ञान द्या असा सल्ला हबप निवृत्तीनाथ महाराज इंदोरीकर यांनी कीर्तनातून दिला। वसंतटेकडी येथील साई मंदिरात 3 दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवास हबप इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाने प्रारंभ झाला। या प्रसंगी आमदार संग्राम जगताप, नगरसेवक सुनील त्रिंबके, माजी नगरसेवक निखिल वारे, बाळासाहेब पवार, दत्ता तापकिरे, बबलू सूर्यवंशी, विशाल सूर्यवंशी, आकाश त्र्यंबके, प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश पिंपळे आदी यावेळी उपस्थित होते। हबप इंदोरीकर महाराज पुढे म्हणाले, संसारातील माया कमी करा, परमार्थाकडे ओढ राहू द्या। तुम्ही रामायण, महाभारत, भागवत पाठ करू नका, पण हरिपाठ पाठ केल्याशिवाय मरू नका। अध्यात्मामध्ये खूप ताकद आहे। आपले रक्त सर्वांचे एकाच रंगाचे असते, विज्ञान मात्र ते तयार करू शकत नाही। झाड हे मूळ, खोड, फांद्या, पाने, फळांनी वाढते। मुळांचे पाणी झाडांच्या शेंड्यापर्यंत कसे पोहोचते तर त्याला एक चैतन्य असते। नारळ वरून कडक, आत कोवळा, मग खोबरं आणि त्यात पाणी असते। हे पाणी येतं कुठून? तर देवाची करणी आणि नारळात पाणी हे मान्य करायलाच पाहिजे, असे त्यांनी यावेळी सांगितले। 2 वर्षानंतर कीर्तनात सर्वांच्या चेहऱ्यावर हसू दिसले। कीर्तनामधली ताकद किती आहे बघितली का? मी कीर्तन सुरू केले आणि पाऊस थांबला। आता कीर्तन संपल्यावर पुन्हा पाऊस येईल, त्या पावसाला कीर्तनाची ताकद समजते, पण तुम्हाला का कळत नाही? असा प्रश्न करून गुरुपौर्णिमेनिमित्त हरिपाठातील 26वा अभंग घेऊन त्यांनी कोरोनातील ऑफलाईन शिक्षणामुळे झालेले चांगले वाईट परिणामांची विनोदी शैलीत माहिती दिली। आपण गुतलोय आता सध्या शाळेत पोरला जात ना, तिन्ही माणसं तिन्ही माणसं उदास आहे। तिन्ही मुलगा म्हणाय पालकही उदास आहे, विद्यार्थी उदास आहे, शिक्षकही उदास आहे। पालक फक्त 20 रुपये मागितले देऊन टाक बर की दाश, विद्यार्थी फक्त म्हणतो आता ही माझ्या बापाची इच्छा आहे, मला काय याच्यात इंटरेस्ट आणि बापाची जिरवायची म्हणून मी आणि शिक्षकाला पूर्ण माहीत झाले काही नवीन झालं आणि काही ना होऊ ना पण फक्त बदली होईल। तिन्ही माणसं उदास झाल्या तर परिणाम आहे का? मला आपण भाषण्यावरी गोष्टी म्हणायला हे म्हणजे माझ्या आयुष्यात माझा एकच गुण आहे मोठा, मी सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे, पण मी फक्त खरं बोलतो त्याची फळ भोगे जो उठतो मला भोगायला असा माणूस राहिला नाही त्याने मला भोगावा। 80% दारू दे इमरीकर लक्षले त्याच्या आयुष्यात कमाने किती दारू पिऊन त्याच्या बापात काय माझ्या बाबाच काय जात नाही, पण तुझ्या बाबाच्या अगोदर जातो याच वाटत। 80% पुढे इमरीकर लक्षले त्याच्या आयुष्यात याने प्रेम करू नये तर काही गोष्टीला काय करायचं? आम्ही प्रेम करून येतो कोणाबरोबर खोडून जाऊ त्याला काय करतो? त्या क्या चीज आहे विकत को क्या मारो, प्यार तो अंडा होता है मी करून तो प्यार के फिर मारो छप बंगल्यातून पोरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या टोळीच्या मुखातून झाल्या, त्या होत आहे तर खूप पडत आहे, या क्या होत आहे तर शिंगड्या निवडत आहे, यावेळी साई प्रतिष्ठानच्या विविध उपक्रमाबद्दल नगरसेवक सुनील त्र्यंबके, योगेश पिंपळे, देवीदास गुडा यांच्यासह कार्यकर्त्यांचे कौतुक,
इंदोरीकर महाराजांनी केले। यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते हबप इंदोरीकर महाराजांचा सत्कार करण्यात आला। आला का जो आला।